मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांचा होणार मोठा फायदा. देशातील नामांकित संस्थांमधून इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ बनण्याचं तुमचं तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे, मग त्या स्वप्न पूर्तीसाठी 11वी 12वीचा प्रवेश घ्या शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मध्येच. शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मधील अनेक विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे, कारण शिवप्रताप अकॅडमी मध्येच आहेत हैदराबाद कोटा येथील तज्ञ शिक्षक, हैदराबाद येथील नारायणा पॅटर्न, नीट, JEE, फाउंडेशन क्लासेस, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, मायक्रो लेवल टीचिंग, स्मार्ट क्लासरूम, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेसची सोय, वीकली मंथली टेस्ट्स, डाउट्स क्लिअरिंग सेशन्स. त्यामुळे तुम्ही सुद्धा शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मध्ये प्रवेश घ्या आणि गाठा तुमचे ध्येय. अधिक माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल बाबर यांच्या गटाने विट्यात 11 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिर ठेवले आहे. नामदार शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे. या मोफत महाआरोग्य शिबिराचा तालुक्यातील हजारो लोकांना रुग्णांना फायदा होणार आहे. या महाआरोग्य शिबिरात हाडांचे विकार, संधिवात, स्त्रीरोग चाचणी, हृदयविकार, नाक कान घसा, त्वचा विकार, दंतरोग, कर्करोग, लहान मुलांचे आजार, ECG, रक्त तपासणी, मधुमेह चाचणी केली जाणार आहे. वरील सर्व आजारांची मोफत तपासणी, मोफत उपचार केले जाणार आहेत. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित असणार आहे. शिबिरासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची येण्याजाण्याची नाश्ता जेवणाची सोय केली जाणार असल्याची माहिती युवा नेते सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चला पाहूया काय म्हणालेत सुहास बाबर. नमस्कार सगळ्यांना. आपण आज या ठिकाणी एकत्र केले एका चांगल्या उपक्रमाची माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आज एकत्र बोलवले. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस 9 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी साजरा होतो आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस एका विधायक उपक्रमानं साजरा करावा अशी भूमिका अनिल भाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांनी, बाळासाहेबांची शिवसेना, या सगळ्यांनी तालुक्यातल्या एकत्र बसून असा निर्णय घेतला की ज्या मुख्यमंत्र्यांनी एवढी प्रचंड मदत आपल्या मतदारसंघाला केली आहे, ती कामाच्या माध्यमातून असेल, वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून असेल, अशा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस करत असताना आपण सुद्धा एक विधायक उपक्रम घ्यावा म्हणून आम्ही एक सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून एक मोठा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शिंदे साहेबांचा वाढदिवस 9 तारखेला आहे, पण 11 तारखेला आपण मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या पटांगणामध्ये आणि त्या सगळ्या इमारतीच्या त्या प्रिमायसेसमध्ये आपण एक खूप मोठं मोफत महाआरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्या आरोग्य शिबिराची माहिती तुमच्या मार्फत सर्व या तालुक्यातल्या सर्व लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायची भूमिका आम्ही आज या ठिकाणी मांडतोय. हे शिबिर इतर शिबिरांसारखं आयोजित न करता ह्या शिबिरामध्ये जे लाभार्थी तिथंपर्यंत येतील त्या सर्व लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी होऊन काही तज्ज्ञ मार्गदर्शक आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांची तपासणी केली जाईल, त्यांच्यावरती औषधोपचार केले जातील आणि लाभार्थ्यांना अगदी ज्या लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे, काही लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती उपचाराची आवश्यकता आहे, तर ते सगळे उपचार करण्यासाठी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि मोठ्या प्रमाणावरती आपण हे शिबिर आयोजित करतोय. या शिबिरासाठी आपल्याला विटा मेडिकल असोसिएशन, IMA, निमा म्हणून जी संघटना आहे, खानापूर तालुका व सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन साहेब, आपल्या जिल्ह्याचे DHO, खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आपल्या तालुक्यातले असतील आणि काही बाहेरचे वैद्यकीय पथक येणार आहेत, बरेचसे खासगी डॉक्टर आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहेत, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, या सगळ्यांच्या वतीनं आपण हे शिबिर आयोजित करतोय आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचावी आणि जास्तीत जास्त लाभार्थी या शिबिरापर्यंत यावेत यासाठी आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी एकत्र बोलवलंय. या शिबिरामध्ये नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, अस्थितज्ञ म्हणजे हाडांचे विकार असतील, संधिवात किंवा सांधेरोपणाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल, स्त्रीरोग चाचणी आणि उपचार केले जातील, हृदयरोग त्या ठिकाणी कुणाला समजा डॉक्टर तपासत असताना जर सस्पेक्टेड पेशंट असेल तर त्यांचा ECG मोफत केला जाईल, ECG मध्ये जर काही प्रॉब्लेम वाटत असतील तर त्या पेशंटला पुढच्या उपचारासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत करणार आहे.
ईएनटीमध्ये नाकान कसा त्याची सर्व त्या ठिकाणी तपासणी उपचार केले जाणार आहेत. त्वचा रोग काय असतील तर त्याच्यासाठी तज्ज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करतोय, त्याचे तपासणी उपचार केले जातील. दंतरोग त्या ठिकाणी तपासणी आणि उपचार फक्त दंतरोगाचे असे आहेत की जर काही पेशंटना सर्जरी असेल, काही दाताचे प्रॉब्लेम असतील तर ते त्या ठिकाणी केलं जाणार नाही, पण त्यांचा फॉलोअप घेऊन नंतर त्यांना काही ठिकाणी कुठले डॉक्टरकडे जायचे तिथे नेऊन त्यांना आपण त्या ठिकाणी उपचार केले जातील. कर्करोग जर काही पेशंटना काही त्रास आहेत पण सस्पेक्टेड पेशंट आहेत, संशयित पेशंट आहेत, अशा लोकांची तपासणी आणि पुढचे उपचार त्या ठिकाणी केले जातील. लहान मुलांचे आजार पेडियाट्रिक डॉक्टर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतील, तज्ञ मंडळी उपस्थित राहतील, जेणेकरून काही लहान मुलांना आजार असतील तर त्या आजाराचे उपचार सुद्धा त्या ठिकाणी केले जातील. रक्त तपासणी असेल, मधुमेह तपासणी असेल, यासह जे जे उपचार तिथं तपासणी करणं शक्य आहे ते तपासणी करून त्या काही ज्या सस्पेक्टेड रुग्णांचे उपचार सुद्धा आपण त्या ठिकाणी पुढच्या पातळीवरती जाऊन आपण मग ते मुख्यमंत्री सहायता असेल, शासनाच्या सर्व योजना असतील आणि CSR फंड अशा सगळ्या एकत्रित करून आपण त्या ठिकाणी त्या सर्व गरजूंचे त्या ठिकाणी उपचार आपण करणार आहे. मला सांगायला आनंद वाटतो की सगळ्या मंडळींनी खूप कष्ट घेतले, या कमी कालावधीमध्ये आपण हे मोठं शिबिर त्या ठिकाणी आयोजित करतोय. मेडिकल असोसिएशन असतील, इथले सगळे डॉक्टर्स असतील, हे सगळे आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करतात. आपण त्या ठिकाणी नोंदणीसाठी सेपरेट कक्ष असेल आणि प्रत्येक तपासणीसाठी सेपरेट रूम असतील, त्यांची तिथे व्यवस्था असेल. येणाऱ्या पेशंटना आपण विटा शहरामध्ये जवळपास 20 रिक्षा ठेवतोय, जेणेकरून ज्यांना तिथं शिबिरापर्यंत पोहोचायचं आहे तिथे त्यांनी यावं, हात दाखवावं, रिक्षात बसायचं, उपचार करायचे, रिक्षा त्यांना परत त्या ठिकाणी सोडून देईल. ग्रामीण भागामध्ये आपण पेशंट यायला गाड्यांची सोय त्या ठिकाणी आपण करतोय, शक्य असतील तेवढ्या गाड्या आम्ही त्या त्या गावामध्ये द्यायची व्यवस्था करतो, जेणेकरून पेशंटना यायला त्या ठिकाणी सोपं जाईल. फक्त आम्ही पॅम्पलेट आणि एक फॉर्म आहे, म्हणजे आपण जसं केस पेपर काढतो तसं फॉर्म आम्ही ग्रामीण भागामध्ये तिथल्या ज्या आमच्या आशा स्वयंसेवक आहेत त्यांच्यामार्फत ज्या पेशंटना यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे त्यांचे फॉर्म आम्ही आधीच भरून घेतोय, आणि जे जागेवरती येणार आहेत त्यांच्यासुद्धा फॉर्म भरून घ्यायची व्यवस्था आपण त्या मॉडर्नच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्व पेशंट आणि त्यांच्यावर आलेल्या लोकांची नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि या जायची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे पेशंटना कुठला त्रास त्या ठिकाणी होईल असं काही परिस्थिती नाही. साधारण आपण 8 वाजता शिबिर चालू करायचा उद्देश आपला आहे, संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आपण ते शिबिर चालू ठेवू. 10:30 दरम्यान आपले नामदार शंभूराज SSF त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्या हस्ते या शिबिराचं आणि अनिल भाऊंच्या हस्ते या शिबिराचं त्या ठिकाणी उद्घाटन होईल. आणि ही सगळी मंडळी एकत्र येऊन खूप मोठं शिबिर, म्हणजे पूर्वी शिबिर फक्त व्हायची तपासायचं आणि सोडून द्यायचं असं न होता, तपासणी झाल्यानंतर ज्या ज्या पेशंटना उपचाराची आवश्यकता आहे त्या पेशंटना त्याच्या जेवढं आम्हाला शक्य आहे तिथंपर्यंत त्याचे उपचार नेऊन करण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी या शिबिराच्या मार्फत आम्ही पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही आम्हाला विनंती एवढी की तुम्ही तर ह्याला चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून ह्या तालुक्यातल्या सगळ्या पेशंटना याचा लाभ व्हावा. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.